गेल्या 2 दिवसापासून जळगाव रेल्वे स्थानकाला लागून असलेली झोपडपट्टी हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने पाऊल उचलण्यात आलेलं आहे. याच्याच विरोधात पीआरपीचे नेते जगन सोनवणे व पीआरपीचे युवा नेते राकेश बग्गन यांनी देखील फार मोठ्या संख्येत युवांची ताकद या ठिकाणी उभी केली होती. त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी या ठिकाणी असलेली झोपडपट्टी न काढण्याची मागणी रेल्वे प्रशासनाला केली, परंतु रेल्वे प्रशासनाने या मागणीला कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही. याच्याच विरोधात जगन सोनवणे व त्यांच्या सहकारी व झोपडपट्टी धारकांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले व गेल्या 2 दिवसापासून हे आंदोलन रेल्वे स्थानकाच्या बाहेर चालू होते. झोपडपट्टी धारकांचे आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे, आमदार गुलाबराव पाटील यांनी आंदोलनकारांशी चर्चा केली. यावेळी झोपडपट्टी वासियांना जिल्ह्यातील खासदार, आमदार, पालकमंत्री व डीआरएम, रेल्वे मंत्री व पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देखील दिल्या. यावेळी आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाचे यापूर्वीच अतिक्रमण काढले होते, यावेळी अतिक्रमण काढायला हवे होते तसे का झाले नाही, झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित केल्यावर अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया करावी असे देखील या ठिकाणी संबोधले गेले. आपण व पक्ष झोपडपट्टी धारकांसोबत असल्याची त्यांनी सांगितले. आमदार सुरेश भोळे यांनी देखील झोपडपट्टी धारकांसोबत असल्याची सांगितले. या संदर्भात मनपातर्फे जागा मिळवून त्यांना मनपातर्फे जागा मिळवून देण्यासाठी मनपाच्या आयुक्तांशी चर्चा करून मोकळा भूखंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे देखील सांगितले. यापूर्वी या जागेसंदर्भात झोपडपट्टी धारकांना मनपाच्या संदर्भात चर्चा झाली होती, मात्र नागरिकांनी शिवाजीनगर परिसरात जागेची मागणी केली होती ते शक्य नसल्यामुळे होऊ शकले नाही. याबाबत डीआरएम, खासदार, रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याची जगन सोनवणे यांनी सांगितले. पीआरपीचे प्रदेश महामंत्री यांच्या नेतृत्वाखाली रात्री हे आंदोलन सुरू होते. यावेळी 200 झोपडे धारकांची उपस्थिती होती. यासंबंधी लेखी आश्वासन मिळाल्यापर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा देखील आंदोलनकारांनी पवित्रा घेतला. यावेळी माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सर्व निरीक्षक नवलसिंग तांबे, आरपीएफ पीएसआय एसपी यादव, आरपीएफ मार्ग स्थानिक पोलिसांचा ताफा या ठिकाणी दाखल झाला व जगन सोनवणे यांना अटक करण्यात आली. जवळपास ताप्ती गंगा एक्सप्रेस ही 25 मिनिटं थांबून ठेवल्यामुळे रेल्वे आरपीएमच्या वतीने त्यांना अटक करण्यात आली. जळगाव रेल्वे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जळगाव येथील झोपडपट्टी हटविण्यात येऊ नये या एकमेव मागणीसाठी काल आम्ही 500 ते 600 कार्यकर्ते, लहान लहान मुलं, बाया, माणसं सर्व त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जळगाव रेल्वे स्टेशन संध्याकाळी 6 वाजता गेलो आणि 6 वाजता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी ऍडिशनल एसपी ठाकूर साहेब, त्या ठिकाणी इन्स्पेक्टर तांबे साहेब, जीआरपी, आरपीएफ आणि सर्व पद्धतीचे सर्व इन्स्पेक्टर आणि पूर्ण ताफा आणि फोर्स त्या ठिकाणी वगैरे एकत्र आला आणि त्या ठिकाणी वगैरे चर्चा वगैरे सुरू झाली. आता त्या ठिकाणी वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमचं आंदोलन सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही लोक जीआरपी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली. त्या ठिकाणी आंदोलन जसं जसं तीव्र होत गेलं रात्री 10 वाजेपर्यंत 6 ते 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आमदार शिवसेनेचे गुलाबराव पाटील आले, त्यांनी शिवसेनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. त्या ठिकाणी आमदार राजूमामा भोळे बीजेपीचे आले, त्यांनी बीजेपीचा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा घोषणा वगैरे आंदोलनाच्या संदर्भात आमचं सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनवरती त्या ठिकाणी गेलो. रात्री 1:20 ऍडिशनल एसपी ठाकूर साहेब आणि कमांडर मिश्रा साहेब आणि संबंधित इन्स्पेक्टर आरपीएफ इन्स्पेक्टर यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्याशी रात्री 1:20 मी संपर्क साधला की डीआरएम सरको हे सारी जो परिस्थिती आहे हे परिस्थितीला अवगत कराव, सिच्युएशन अत्यंत गंभीर झालेली खराब झालेली आहे, तरी या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या. डीआरएम साहेबांनी कुठल्या पद्धतीचे डीआरएम साहेब झोपलेले होते त्यांनी रिस्पॉन्स न दिल्यामुळे मग आंदोलन आम्ही अजून तीव्र केलं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या ठिकाणी वगैरे आंदोलन आमचं सुरू झालं. सर्व पद्धतीचा मीडिया त्या ठिकाणी आला आणि पुन्हा त्या ठिकाणी आंदोलन वगैरे सुरू झालं आणि तिथून मग पुन्हा दुपारी 1 वाजता आम्ही त्या ठिकाणी ताप्ती गंगा एक्सप्रेस त्या ठिकाणी दुपारी 1 वाजता ताप्ती गंगा एक्सप्रेस जळगावच्या रेल्वे स्टेशनवरती आम्ही अडवली. जळगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 30 मिनिटं त्या ठिकाणी ताप्ती गंगा एक्सप्रेस आम्ही अडवली. त्या संदर्भात आरपीएफ विभागाच्या वतीने आमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्या संदर्भात वगैरे आज आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये आम्हाला अटक करून आणली आणि या ठिकाणी आम्ही आज जामीन दिला, जामीन आमचा मंजूर झाला. त्या ठिकाणी जळगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 18 तास रात्रं दिवस जागरण करून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झोपडपट्टीच्या रक्षणासाठी पुढे आलो. त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, त्या ठिकाणी मोठा आरपीएफ, पोलीस, जीआरपी, कार्यकर्ते, महिला यांच्यामध्ये बाचाबाची झाली, प्रचंड तणाव निर्माण झाला, कार्यकर्त्यांचे पाय ओढण्यात आले. रेल्वेच्या आंदोलनाच्या वेळेस
खूप वेगळ्या पद्धतीचं तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं, परंतु त्या ठिकाणी एवढं सर्व केल्यानंतर मग 18 तासांनंतर त्या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदांना जाग आली आणि आम्ही त्या ठिकाणी विजयी झालो।